sparks on an electrical pole. You might have seen. Might have. कोणत्या अर्थाने लिहिलेला इथे? Might have-चा अर्थ होतो असू शकते. ओके, असू शकतो, असू शकते असा त्याचा अर्थ होतो. Might have. You might have seen. म्हणजे तुम्ही पाहिलेलं असू शकतं. काय पाहिलेलं असू शकतं? Sparks. Sparks म्हणजे काय? ठिणगी. On a electric pole. कशावरती? इलेक्ट्रिकच्या पोलवरती. विजेचे जे खांब असतात त्यावरती तुम्ही स्पार्क पाहिलेले असाल. कॉमन घटना ही, आपण ती पाहतो. सो स्पार्क म्हणजे ठिणगी. माईट हॅवचा अर्थ होतो असू शकतो. वेन वायर बिकम्स लूज. वेन वायर बिकम्स लूज ही घटना तुम्हाला कधी पाहायला भेटते? जे स्पार्क्स आहे ते स्पार्क तुम्हाला ठिणग्या कधी पाहायला भेटतात? इलेक्ट्रिक पोलवरती. जेव्हा इलेक्ट्रिक पोलवरची वायर जी आहे ती वायर ती काय होतात? लूज होतात, म्हणजे सैल होतात. देन दिस फिनॉमिना इज क्वाईट कॉमन. फिनॉमिना मीन्स घटना. ही जी घटना आहे क्वाईट, क्वाईट म्हणजे अगदी, कॉमन्य म्हणजे कॉमन मीन्स सामान्य, म्हणजे ही घटना अगदी सामान्य घटना आहे जी की सारखी घडत असते, ती काही कुठली स्पेशल नाही आहे. म्हणजे सारखं आपल्याला काही अनेक ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं की जे इलेक्ट्रिक पोल आहे त्या इलेक्ट्रिक पोलवरचे जे वायर्स आहेत ते वायर लूज होतात आणि मग ते एकमेकांना टच होऊन त्या ठिकाणी त्याची ठिणगी पडत असते, त्याला आपण स्पार्क म्हणतो. When wind is blowing and shaking the wire, wind, blow, blow means वाहने, सोपा शब्द आहे. Wind means वारा. आणि हे कधी घडतं? जेव्हा वारा वाहतो. ओके, आणि वारा जेव्हा, म्हणजे वारा जेव्हा येतो त्यावेळेस ती वायर काय होतात? शेकिंग. शेकिंग म्हणजे काय? हलणे. ओके, शेकचा अर्थ होतो हलवणे. ती वायर्स हलतात. कशामुळे हलतात? वारा सुटल्यामुळे. देन यू माईट अल्सो हॅव सीन. बघा, परत अजून माईट हॅवचा वापर केलाय, म्हणजे इथे अल्सोचा अर्थ सुद्धा. तुम्ही हे सुद्धा पाहिलेलं असेल. काय पाहिलेलं असेल? तुम्ही हे सुद्धा पाहिलेलं असू शकतं. काय पाहिलेलं असू शकतं? स्पार्क्स, परत ठिणगी. कधी? वेन अ प्लग इज लूज इन इट सॉकेट. आपल्याला माहित आहे घरामध्ये आपण प्लग्स लावतो, म्हणजे पिना लावतो. पिन सॉकेटमध्ये लावत असताना कधी कधी जर प्लग लूज बसला असेल, तिथे काही लूज कॉन्टॅक्ट आला असेल, तर त्या ठिकाणी स्पार्क होतो आणि आपल्याला वाटतं इथे काहीतरी झाले, आता आपल्याला शॉक लागेल अशी भीती आपल्याला निर्माण होते. त्यानंतर त्या ठिकाणी पण तुम्ही स्पार्क पाहता. लाइटनिंग इज अल्सो अन इलेक्ट्रिक स्पार्क. लाइटनिंग इज अल्सो अन इलेक्ट्रिक स्पार्क. लाइटनिंग, आता कोणत्या लाइटनिंगबद्दल बोलतो? तिथे वीज, आकाशात चमकणारी जी वीज आहे त्या वीजेबद्दल. लाइटनिंग इज अल्सो अन इलेक्ट्रिक स्पार्क बट ऑन अ ह्यूज स्केल. बट ऑन अ ह्यूज, ह्यूज म्हणजे खूप मोठा. ह्यूज मीन्स खूप मोठा किंवा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. नेहमी पावसाचे दिवस असतील त्यावेळेस आपल्याला आकाशामध्ये लाईटनिंग पाहायला भेटते आणि याचा अनुभव आपण प्रत्येक वेळा घेतलेला आहे. तो सुद्धा काय आहे? इलेक्ट्रिक स्पार्क आहे. तर या चार पाच ओळीमध्ये आपल्याला काही शब्द भेटतात. माईट हॅव, स्पार्क, फिनॉमिनॉन, क्वाईट, शेक, प्लग, लाईटनिंग अँड ह्यूज. या नवीन शब्दांची आपल्याला इथे ओळख झाली असेल. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुमचा हे शब्द परत परत रिवाईज होतील. शब्द रिवाईज होत गेले की ते आपल्या लक्षामध्ये राहतात आणि तुम्ही जेव्हा जेव्हा हे बुक रिव्हिजनसाठी रीड कराल त्या त्यावेळेस तुम्हाला या शब्दांचा अर्थ सहजपणे लक्षात येईल की या ठिकाणी या शब्दांचा अर्थ काय होत होता. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.